हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण दलित व्यक्तिविशेष प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, म्हणजे शिवराम जानबा कांबळे यांच्यापासून सुरुवात करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एवढा जो मोठा कालखंड आहे याच्यामध्ये झालेल्या ज्या दलित व्यक्ती असतील तर त्यांच्याबद्दलची महत्त्वाची वृत्तपत्रे किंवा त्यांनी केलेल्या संस्था अशा टॉपिकवरची ही प्रश्न उत्तराची सिरीज आहे. म्हणजे हिस्ट्री एमसीक्यूचा हा आपला चौथा भाग असणार आहे. या अगोदर 3 भाग कव्हर केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला त्याचा नक्की येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि लेसन जर आवडले तर लाईक करायला विसरू नका. जेवढे जास्तीत जास्त लाईक येतील तेवढे जास्तीत जास्त नवनवीन सिरीज आपण अरेंज करणार आहोत. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या 2 विधानांमधून अचूक विधानं ओळखायची आहेत. पहिलं विधान काय आहे, शिवराम जानबा कांबळे हे पहिले दलित पत्रकार आहेत. दुसरं विधान आहे, 23 ऑक्टोबर 1888 रोजी त्यांनी विटाळ विध्वंसन नावांची पुस्तिका प्रकाशित केली. पहिला ऑप्शन आहे फक्त 1 बरोबर, दुसरा ऑप्शन आहे फक्त 2, तिसरा ऑप्शन आहे दोन्ही बरोबर, आणि चौथा ऑप्शन आहे दोन्ही चूक. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते दोन्ही चूक आहे. नाही, शिवराम जानबा कांबळे हे पहिले दलित. मग याचं अचूक उत्तर काय आहे, तर पहिले दलित पत्रकार शिवराम जानबा कांबळे नसून ते गोपाळबाबा वलंगकर. हां, गोपाळबाबा वलंगकर हे काय आहेत, पहिले दलित पत्रकार आहेत. आणि गोपाळबाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंस नावाची पुस्तिका प्रकाशित केलेली आहे, शिवराम जानबा कांबळे यांनी नाही. तर हे लक्षात ठेवायचं, गोपाळबाबा वलंगकर हे पहिले दलित पत्रकार, आणि 23 ऑक्टोबर 1888 रोजी गोपाळबाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन नावाची पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. आय होप की पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल. शिवराम जानबा कांबळे हे नाही आहेत तर दलित गोपाळबाबा वलंगकर आहेत, हे पहिले दलित पत्रकार, हे नक्की ध्यानात घ्या. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचे. पहिलं विधान आहे, दलितांचे पहिले संपादक शिवराम जानबा कांबळे यांनी सौमवंशीय मित्र हे पहिले दलित पत्र किंवा ते मासिक स्वरूपात 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. दुसरं विधान आहे, सुमारे 3 वर्ष ते चालले. म्हणजे काय, सौमवंशीय मित्र हे जे पहिले दलित पत्र होतं ना, तर ते 3 वर्ष चाललं असं म्हटलेलं आहे. आणि दिलेल्या 2 विधानामधून आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते दोन्ही बरोबर. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या, दलितांचे पहिले पत्रकार जर म्हटलं तर गोपाळबाबा वलंगकर येतात, दलितांचे पहिले संपादक म्हटलं तर शिवराम जानबा कांबळे येतात. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, शिवराम जानबा कांबळे यांनी सौमवंशीय मित्र हे दलित पत्र, म्हणजे दलितांचं जे पहिलं पत्र सुरू झालं होतं मासिक स्वरूपात, सौमवंशीय मित्र हे 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. कधी सुरू केलं होतं, 1 जुलै 1908 रोजी. तर आणि हे लक्षात घ्या, आणि ते 3 वर्ष चाललेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 विधान दिलेले, 2 विधानामधून आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, किसन फागू बनसोडे यांनी ही दलित पत्रकारितेची पार्श्वभूमी तयार केली. दुसरं विधान आहे, शिक्षणाचा प्रसार आणि दलितांची आर्थिक उन्नती यासाठी 1903 साली त्यांनी सन्मार्गबोधक निराश्रित समाज नावाची संस्था स्थापन केली. तर या 2 विधानं दिलेली आहेत, 2 विधानामधून कोणतं विधान बरोबर आहे, पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक? याचं जे अचूक उत्तर आहे तर ते दोन्ही बरोबर आहे, हे भी लक्षात घ्या. म्हणजे गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांच्या बरोबर तिसरी एक महत्वाची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे किसन फागू बनसोडे. म्हणजे जे आपण अंडर रेटेड व्यक्ती म्हणतो ना, त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीचं नाव येतं, किसन फागू बनसोडे. तर त्यांनी सुरू केलेलं 1903 साली एक संस्था स्थापन केली होती, त्या संस्थेचं नाव होतं सन्मार्गबोधक निराश्रित समाज. आता या संस्थेचं उद्दिष्ट काय होतं, तर 2 महत्वाची उद्दिष्टे होती. पहिलं महत्वाचं टार्गेट होतं ते म्हणजे शिक्षणाचा प्रसार करणं, आणि दुसरं टार्गेट त्यांनी ठेवलं होतं या संस्थेमार्फत, ते म्हणजे दलितांची आर्थिक उन्नती व्हावी. तर हे 2 टार्गेट ठेवून 1903 साली किसन फागू बनसोडे यांनी सन्मार्गबोधक निराश्रित समाज नावाची संस्था स्थापन केली होती. तर याचं विधान दोन्ही बरोबर. त्यामुळे तुम्हाला दलित पत्रकारिता किंवा दलित व्यक्तिविशेष प्रश्न उत्तराचा अभ्यास करताना 3 व्यक्तींचं जरूर करायचं आहे, गोपाळबाबा वलंगकर, त्यानंतर शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागू बनसोडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा करायचाच आहे, परंतु या व्यतिरिक्त ज्यांनी दलित चळवळ सगळ्यांना सुरुवातीला सुरू केली ते 3 व्यक्तींचं पहिलं महत्वाचं नाव आहे. कारण किसन फागू बनसोडे यांचं सुद्धा दलित पत्रकारिता सुरू करण्यामध्ये महत्वाचा वाटा आहे. आय होप की हे मला 3 प्रश्न 3 व्यक्तीवरचे समजले असतील. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सॉरी एक मिनिट,
पुढचा ॲक्च्युली इथं प्रश्न डायरेक्ट उत्तरच झालेलं आहे, पण एक समजून घ्या. गोपाळबाबा वलंगकर यांनी 1898 अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी अनार्य दोष परिहारक मंडळी स्थापन केली. दुसरं विधान होतं इंग्रजांच्या राजवटीबाबत, मात्र त्यांचं मत अनुकूल होतं. इंग्रजी राजवट दलितांना उत्थानाची संधी देईल अशी आशा त्यांना होती. तर हे एक वाक्य खूप महत्वाचं आहे. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर पहिल्यांदा लक्षात घ्यायचं, गोपाळबाबा वलंगकर यांनी 1890 इथं काय देताना दिले, 1898 अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी. तर 1898 नसून अचूक उत्तर काय असणार आहे, गोपाळबाबा वलंगकर यांनी 1890 अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी काय केलं होतं, तर अनार्य दोष परिहारक मंडळी स्थापन केली होती. काय स्थापन केलं होतं, अनार्य दोष परिहारक मंडळी 1890 साली. हे इयर खूप महत्वाचं आहे, याच्यामध्ये फसवलं जातं. परंतु गोपाळबाबा वलंगकर अशी व्यक्ती होती, त्यांना असं वाटत होतं की जी इंग्रजांची राजवट आहे तर ते भारतासाठी अनुकूल आहे, म्हणजे इंग्रजी राजवटीमधून दलितांचे एक चांगल्या प्रकारे विकास होईल किंवा त्यांना एक चांगल्या प्रकारची संधी मिळेल अशी आशा त्यांना होती. त्यामुळे गोपाळबाबा वलंगकर बाबत एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अनार्य दोष परिहारक मंडळी 1890. आता तुम्हाला कसं होतं की गोपाळबाबा वलंगकर म्हटल्यानंतर अनार्य दोष परिहारक मंडळी लक्षात राहतं, परंतु 1890 पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पहिलं विधान आहे शिवराम जानबा कांबळे यांनी राजकीय प्रश्नाबद्दल लिहिताना जहाल पक्षाचा निर्देश ते नवीन दांडगा पंत असा व पुढे टवाळ पक्ष म्हणूनही करत. दुसरं विधान आहे शिवजयंती उत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव यावर त्यांनी टीका केली होती. तर हे शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती तुम्हाला माहीत असण्यासाठीचा हा प्रश्न आहे. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर दोन्ही बरोबर आहे. शिवराम जानबा कांबळे हे जेव्हा राजकीय प्रश्नाबद्दल लिहित होते ना, तर ते जहाल पक्ष जे होता त्याचं वर्णन करताना ते नवीन दांडगा पंत असा प्रकारे करत, आणि त्याच्या पुढेही त्यांना टवाळ पक्ष असंही टोपण नाव ते वापरत असत. आणि त्यामुळं जहाल पक्ष म्हटल्यानंतर लाल बालपाल तर त्रयी आली, त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांवर त्यांचा जास्त रोष होता. त्यामुळे त्यांनी गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव हे जे सार्वजनिक गणेश उत्सव शिवजयंती उत्सव होते ना, यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली. तर शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल ह्याही पॉईंट तुम्हाला जाता जाता ॲडिशनल माहिती म्हणून माहीत असू द्या. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेली जी वृत्तपत्र आहेत तर ती वृत्तपत्र स्थापनेनुसार आपल्याला क्रमानं लावायचे. आता देताना वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच दिलेली आहेत. पहिलं आहे मूकनायक, दुसरं आहे बहिष्कृत भारत, तिसरं आहे जनता आणि चौथं आहे प्रबुद्ध भारत. ही दिलेल्या चार वृत्तपत्रामधून पहिल्यांदा कोणतं स्थापन झालं, त्याच्यानंतर कोणतं, त्याच्यानंतर कोणतं आणि त्याच्या असं आपल्याला क्रम लावायचा आहे. आता तिथं ऑप्शन दिलेले आहेत, आता प्रत्येक वेळा 1, 2, 3, 4 असं म्हणत बसणार नाही आपण. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. याचा जो क्रम आहे तो क्रमानच आहे. म्हणजे वृत्तपत्र जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली होती, तर त्याचा पहिला येतं ते म्हणजे मूक नाही, लक्षात ठेवायचं. दुसरं येतं बहिष्कृत भारत, तिसरं जनता आणि सगळ्यात शेवटी येतं ते प्रबुद्ध भारत. आता हा क्रम जरूर लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न विचारताना ना घटना कालानुक्रमाने लावा ह्याच्यावर एक प्रश्न असतो, म्हणजे मनुस्मृतीचं दहन, काळाराम मंदिर प्रवेश ह्या एक टॉपिकवर प्रश्न असतो, आणि दुसरा प्रश्न असतो तर तो वृत्तपत्र स्थापनेनुसार लावा. तर हा एक लक्षात ठेवण्याचा भाग आहे. तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं मूक नाईक पहिल्यांदा स्थापन केलं, त्याच्यानंतर बहिष्कृत भारत, त्यानंतर जनता आणि मग शेवटी प्रबुद्ध भारत. ओके, तर आता हे मूक नाईक कधी केलं त्याचे इयर पण लक्षात घ्या. मूक नाईक 31 जानेवारी 1920, मूक नाईक कधी स्थापन केलेला 31 जानेवारी 1920. बहिष्कृत भारत 1927 आहे, जनता आहे ते 1930 आहे, आणि प्रबुद्ध भारत त्याची शेवटी म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांनी स्थापन केलेलं ते म्हणजे 1956 साली प्रबुद्ध भारत. ही जी चार पत्र आहेत ती क्रमानं लक्षात ठेवायची, मूक नाईक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत. आय होप हाही पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिलं विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी जनताचा पहिला अंक प्रकाशित केला. दुसरं विधान आहे जनता प्रथम साप्ताहिक होतं, मग ते 31 ऑक्टोबर 1931 रोजी पाक्षिक झालं. हे त्या दिलेल्या दोन विधानामधून आपल्याला काय करायचं आहे, तर अचूक विधान ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते फक्त एक बरोबर आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनताचा पहिला अंक प्रकाशित केला. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं जनता 1930 स्थापन झालं, परंतु पहिला अंक प्रकाशित झाला तो 24 नोव्हेंबर 1930. याच्यामध्ये मी गपलत होते, बऱ्याच वेळा फसवलं जातं MPSC कडून, 24 नोव्हेंबरच्या ऐवजी 26 नोव्हेंबर दिलं जातं, कारण राज्यघटनेमधल्या तो संदर्भ लावून अशा प्रकारे फसवलं जातं. तर हे लक्षात ठेवायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 नोव्हेंबर 1930 जनताचा पहिला अंक प्रकाशित केला. मग आता दुसरं विधान चूक असण्याचं कारण काय आहे, तर जनता हे पहिल्यांदा इथं काय दिलं होतं, तर जनता हे पहिल्यांदा साप्ताहिक आहे असं दिलं होतं.
तर तसं नाही आहे. जनता जेव्हा स्थापन झालं किंवा ज्याचा पहिल्यांक प्रकाशित झाला 24 नोव्हेंबर 1930 तेव्हा ते पहिल्यांदा पाक्षिक होतं आणि नंतर 31 ऑक्टोबर 1931 या पाक्षिकाचं रूपांतर काय झालं, साप्ताहिकात झालं. म्हणजे पहिल्यांदा जनता हे पाक्षिक होतं याच्यासाठी हा प्रश्न विचारलेला होता आणि त्याची एक्झॅक्ट डेट काय ह्याच्यावर म्हणजे पूर्णपणे हा प्रश्न जनता या मासिकावर किंवा जनता या पाक्षिक किंवा साप्ताहिकावर डिपेंड होतं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून अचूक विधानं ओळखा. पहिलं विधान आहे 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. दुसरं विधान आहे त्यातूनच 3 एप्रिल 1928 रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक पत्र उदयाला आले. तर या दोन विधानामधून आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते फक्त 1 बरोबर आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केव्हा केली, तर 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. पण बहिष्कृत भारत हे पाक्षिक केव्हा सुरुवात केलं, तर ते 3 एप्रिल 1927 केलं. प्रश्नामध्ये काय केलं होतं तर 3 एप्रिल 1928 दिलं होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. बहिष्कृत भारत हे पाक्षिक केव्हा उदयाला आलेलं आहे तर 3 एप्रिल 1927, म्हणजे याच्यामध्ये 3 एप्रिल 1927 हे अचूक उत्तर आहे. म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभे थ्रू सुरू करण्यात आलेलं पत्र पाक्षिक ते म्हणजे बहिष्कृत भारत 3 एप्रिल 1927. तर या टॉपिकमध्ये आपण एवढेच पॉईंट कव्हर केलेले आहेत. तर या सिरीजमध्ये घेतलेले काही प्रश्न, काही महत्त्वाची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर जरूर लाईक चॅनलला जरूर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर लेसन जर आवडले तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. जेवढे जास्तीत जास्त मित्र जॉईन होतील किंवा सबस्क्राईब केलं जाईल तेवढे जास्तीत जास्त नवनवीन विषयाचे व्हिडिओ अपलोड केले जातील. उद्यापासून 2 ते 3 व्हिडिओ महत्त्वाचे आपण अपलोड करणार आहेत, ज्या जास्त यूट्यूबवर आपण फोकस करणार आहे. तर धन्यवाद.